हे सिरसचं टोपोग्राफी मशीन आहे. ह्याच्यामध्ये डोळ्याच्या बाहेर असलेला कॉर्निया म्हणजेच एक ट्रान्सपरंट स्ट्रक्चर, त्याचा कर्व्हेचर आणि शेप आपल्याला फाइंड आउट करता येतो. पेशंटने हनवटी ठेवून डोकं पुढे टेकवून सरळ मशीनच्या आतल्या निळ्या रंगाच्या लाईटकडे बघायचं असतं. तिकडे बघत असताना ऑप्टोमेट्रिस्ट डोळ्याच्या आतल्या इमेजवर फोकस करून ती क्लिअर करतो. असे क्लिअर केलेले इमेज रेकॉर्ड करताना पेशंटला डोळे जास्तीत जास्त मोठे उघडायचे असतात आणि मध्ये पापण्यांची उघडझाप करायला अजिबात अलाउड नसतं. कमीत कमी 3 कॉन्स्टंट रीडिंग एका डोळ्यासाठी घेतले जातात. उदाहरणार्थ ऑप्टोमेट्रिस्ट इथे उजव्या डोळ्याचं रीडिंग घेत आहे. कॉर्नियामध्ये असलेल्या कुठल्याही प्रकारच्या ॲबनॉर्मॅलिटीज किंवा कॉर्नियाचा कोनिकल शेप किंवा जास्तीत जास्त सिलेंड्रिकल नंबर असलेल्या पेशंटच्या डोळ्याचा कर्व्हेचर डिटेलमध्ये मापण्यासाठी केराटोकोनससारख्या आजारांच्या डायग्नोसिससाठी कॉर्नियाची टोपोग्राफी अत्यंत उपयोगी ठरते. ही टोपोग्राफी केल्यानंतर पेशंटच्या डोळ्याचं लेसिक करू शकतो की नाही हे सुद्धा आपल्याला फाइंड आउट करता येतं. कॉर्नियाच्या डायग्नोसिसमध्ये हे महत्त्वाचं टूल असून कुठल्याही प्रकारच्या कॉर्नियल डिसीजचं डायग्नोसिस आणि त्याची ट्रीटमेंट आपण ह्याच्याद्वारे ठरवू शकतो.